आणि यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात, थेट जाऊयात. काल मंत्रालयाच्या जवळच असणाऱ्या जे सावित्रीबाई फुले वसतिगृह आहे महिलांच्या करता, मी पण अनेक वर्ष मुंबईमध्ये गेले 30-32 वर्ष राहतोय. अनेक वर्ष त्या वसतिगृहामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या मुली मग शिकणाऱ्या असतील किंवा नोकरी करणाऱ्या असतील, ज्यांना राहण्याची जागा नाही आहे, सुरक्षित वाटत नाही आहे, अशा प्रकारच्या मुली तिथं येऊन राहतात आणि त्या एक वेगळ्या प्रकारचं त्या वसतिगृहाला नावलौकिक आहे. वास्तविक ह्या सगळ्या रोडवरून मरीन ड्राईव्हवरून आपण ज्यावेळेस गिरगाव चौपाटी तिकडून 3 बत्तीकडं राजभवनला किंवा CM साहेब किंवा बाकीचे मिनिस्टर राहतात तिकडचे VVIP लोकांच्याकडे जातो, त्यावेळेस हा रस्ता सतत रहदारीचा असा प्रकारचा रस्ता आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई कधी झोपत नाही, मुंबई सतत जागी असते अशा प्रकारे सातत्याने बोललं जातं आणि अशा ठिकाणी एका निष्पाप विदर्भातल्या मुलीवर अन्याय केला जातो. तिथं जी मग माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये तिथला जो गार्ड होता त्या गार्डनीच हे कृत्य केलं. माणुसकीला काळीमा फासणारा अशा प्रकारचं ते कृत्य आहे आणि नंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केल्यानंतर माहिती अशी मिळाली की तो परराज्यातला होता, त्याच्यावर परराज्यात पण टीम पाठवण्याची तयारी यांनी केली. तेवढ्यात रेल्वे लाईनवर त्याची बॉडी तिथं सापडली. पोलीस तपास करतायत की बाबा हे त्याने एकट्याने कृत्य केलंय का त्याच्या जोडीला आणखीन कोणी होतं, कारण चौथ्या मजल्यावर ही मुलगी राहत होती आणि दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बाकीच्या सगळ्या मुली त्यांच्या त्यांच्या रूम्स घेऊन राहत होत्या. ही मात्र एकाच रूममध्ये राहत होती अशी मला माहिती मिळालेली आहे आणि तिची एकटीचीच रूम चौथ्या मजल्यावर होती. खालच्या मुली तिला कधी म्हणाल्या देखील की तू एकटी वर राहण्याच्यापेक्षा खाली ये, पण ती म्हणाली नाही मी वरच ठीक आहे. आणि अशा प्रकारे तिला ती कदाचित सुरक्षित वाटलं असेल, परंतु त्या ज्यादी कुणी कृत्य केलं तो नराधमच म्हटला पाहिजे. त्या नराधमानी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तिच्यावर रेप केलाय का काय त्याच्याबद्दल पोस्टमॉर्टम केल्यानंतर आणि डॉक्टरचा रिपोर्ट आल्यानंतरच काय ते कळेल. परंतु मी आपल्या पुढं बोलणार होतो त्याच्या आधी माहिती घेतली तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अजून आमच्याकडे रिपोर्ट आला नाही. खरं तर सरकारला अतिशय शर्मेनी मान खाली घालणारी अशा प्रकारची बाब आहे. घटना सातत्याने वाढत आहेत, सरकार त्याबद्दल कठोर भूमिका खंबीर भूमिका घेत नाही हे खरं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी या निमित्तानं सवाल विचारू इच्छितो की आपण सगळेजण जी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पहाटे पहाटे जर अशा प्रकारच्या घटना घडतात, मी म्हणतो मुंबई नाही देशा राज्याच्या कुठल्याच कानाकोपऱ्यामध्ये मुलींना मुलांना किंवा स्त्रियांना त्या सगळ्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे असं मात्र घडत नाही. आणि ह्याला पोलीस जबाबदार आहेत, ह्याला सरकार जबाबदार आहे. सरकारने ह्यामध्ये कठोर भूमिका घेताना दिसत नाही. वास्तविक त्याला गार्ड म्हणून कुणी ठेवलेला होता त्याची माहिती घेतलेली होती का, कारण सांगताना असं पण सांगतायत त्याचे वडील पूर्वी तिथं सर्व्हिसला होते आणि म्हणून त्याला तिथं सर्व्हिसला लावलं. अरे वडील सर्व्हिसला होते म्हणून त्याला सर्व्हिसला लावलं ह्याचं संपूर्ण चौकशी सखोल पद्धतीनं झाली पाहिजे आणि ह्याच्यातली काय वस्तुस्थिती आहे, किती जणांनी हे कृत्य केलेलं आहे. तिथल्या काही जण म्हणतात की दरवाज्यांच्या आतल्या ज्या कड्या आहेत ज्यावेळेस आपण दरवाजा आतमध्ये लावतो त्यावेळेस पण मला एका ऑफिसरनी सांगितलं की फार त्यात तकलादू आहेत,
जरा दणका मारल्यानंतर उघडतील अशा प्रकारचे आहेत। जर अशा प्रकारे मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये किंवा महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये सरकार निष्काळजी राहणार असेल तर सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। वास्तविक सरकारनी हे झालेली घटना गृहीत धरून आपल्या राज्यामध्ये जिथं जिथं वसतिगृह आहेत तिथं सगळ्या सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित आहेत का, CCTV कॅमेऱ्यामध्ये देखील तो ती व्यक्ती पाहायला मिळालेली आहे आणि नंतर ती बाहेर पडलेली आहे आणि त्यांनी हे कृत्य केल्यानंतर स्वतः जातो काय, तो आत्महत्या तिथं करतो काय, मग त्यांनी आत्महत्या केली का आणखीन कुणी जोडीला होतं त्यांनी त्याला तिथं रुळावर ढकललं आणि म्हणून तोही पुरावा त्यांनी नष्ट केला आणि मुलीलाही संपवलं, हे असे अनेक बाबी पुढं येतात, अनेक शंका त्याला त्याच्यामधनं जागा मिळते। मी विरोधी पक्षनेता म्हणून संबंधित ज्यांच्याकडे तपास आहे त्यांनाही सांगितलं की बाबा ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये खोलवर जाऊन धागे दोरे कुठपर्यंत पोचत आहेत आणि कोण ह्यामध्ये जबाबदार आहे ह्या सगळ्याचा छडा लावला पाहिजे आणि ह्या घटना थांबायला तयार नाही। आज जर पत्रकार मित्रांनो आपण बघितलं तर कोल्हापूर पण बंद आहे, कोल्हापूरमध्ये देखील कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या बाबतीमध्ये काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या, त्याच्या आधी पण वेगवेगळ्या भागामध्ये मग अहमदनगर असेल किंवा इतर काही वेगवेगळी शहरं असतील त्याच्यामध्ये देखील काही दंगली घडून आणण्यासारखे प्रकार हे होत आहेत आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्था ही अडचणीमध्ये येते। मला एक कळत नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जबाबदारी आहे, पोलीस खात्याची जबाबदारी आहे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की बाबा काय नक्की होत आहे, कोण ह्याच्यामध्ये आहे, काय येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था अडचणीमध्ये आणून कुठं समाजामध्ये अंतर पाडण्याचं काम, तेढ निर्माण करण्याचं काम किंवा द्वेष निर्माण करण्याचं काम असं काही शक्ती जाणीवपूर्वक करतायत का आणि त्याच्यातनं वेगळा काही त्यांना स्वार्थ साधायचा का, अशा प्रकारची चर्चा दबक्या आवाजामध्ये होती आणि म्हणून या ज्या काही घटना अलीकडच्या काळामध्ये अनेक घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल अलीकडं जर खोलात जायचं म्हटलं तर मोबाईल कुणाचे कुठं गेलेले आहेत, व्हॉट्सॲपवर काय बातम्या आलेल्या आहेत, कुणी ते व्हायरल केलेले आहे, हे सगळं तपासायचं म्हटलं तर तपासता येतं। पण त्याच्यामध्ये सरकार हे मजबूतीनं ह्या गोष्टीचा छडा आम्हाला लागलाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सरकारमधल्या राज्यकर्त्यांची पण असली पाहिजे आणि पोलीस खात्याच्या काम करणाऱ्या अधिकारी वर्गाची पण असली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। खरं तर कालच पोलिसांना आणि मीडियाला तिथल्या लोकांनी आंदोलन करत असताना सांगितलेलं होतं की आम्ही उद्या कोल्हापूर बंद करणार। वास्तविक त्याच्या आधी पोलिसांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन किंवा अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस शांतता कमिटी असते किंवा काही NGOs काम करणारे असतात आणि त्या त्या शहरामध्ये त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जी पोलीस यंत्रणा असते त्यांना कुणाला सगळ्यांना एकत्र घेतल्यानंतर हे आपल्याला नीटपणे हाताळता येईल ही सगळी माहिती तंबूत त्यांच्याकडे असते। फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि सरकारचा त्यांना क्लिअर आदेश असला पाहिजे की हे आम्हाला घडून द्यायचं नाही आहे आणि सर्वस्वी जबाबदारी तुमची पोलीस अधिकारी म्हणून आहे आणि शांतपणे हाताळलं गेलं पाहिजे
असं केलं तरी पोलीस हाताळतात, कारण मी पण अनेकदा अनेक वर्ष सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर कामं केलेली आहेत आणि अशा प्रकारच्या गोष्टी आमच्याही काळामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यावेळेस आम्ही अनेकदा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोलतो, SP असतील, CP असतील, DG असतील, DIG असतील, या सगळ्यांशीच बोलत असताना त्यांना आपण विश्वासात घेतलं आणि सांगितलं की सरकार ह्या बाबतीमध्ये फार कडक भूमिका घेणार आहे, त्यावेळेस त्या गोष्टी हाताळण्याच्या करता आपलं पोलीस दल निश्चितपणे केपेबल आहे, त्यांची तेवढी क्षमता आहे असं माझं स्पष्ट मत. माझ्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या जाती धर्म पंथ हे सगळेजण ह्याच्यात कुठल्याच जाती धर्माने पंथाने असं सांगितलं नाही एकमेकाचा द्वेष करा, पण वाढलेली महागाई आणि वाढलेली बेरोजगारी आणि सांगितलं होतं वर्षापूर्वी की आल्या आम्ही 75,000 मुलामुलींची भरती करू, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता आलेल्या नाही आहेत आणि त्याच्यामुळं हे काही जाणीवपूर्वक ह्याला कुणी खतपाणी घालतंय का, ह्याचा मास्टर माइंड कोण आहे, कोण हे करण्याच्या करता प्रोत्साहित करतंय, ह्या सगळ्याचा छडा लावण्याचं काम हे पोलीस खात्याने पण केलं पाहिजे. माझं तर पोलीस खात्याला आव्हान आहे, जर त्यांना वाटतंय की हे कंट्रोलमध्ये यावं, परंतु आत्ताच्या सरकारमधले मान्यवर त्याच्यामध्ये जेवढं मोकळीक द्यायला पाहिजे, मुभा द्यायला पाहिजे, फ्री हँड द्यायला पाहिजे आणि राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे, अशा गोष्टीमध्ये काही कमी पडत असेल तर आम्ही त्या अधिकाऱ्यांची नावं सांगणार नाही, परंतु मी वस्तुस्थिती मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणि महाराष्ट्राच्या समोर आणण्याचं काम करीन, कारण महाराष्ट्राचं प्रशासन आणि सरकारी यंत्रणा सगळीच जर तुम्ही व्यवस्थितपणे त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं ठरवलं आणि पारदर्शकपणे बदल्याही झाल्या, प्रमोशन पण झाली, योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी त्याची निवड झाली, तर ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहू शकतात, आटोक्यात राहू शकतात, ही आपली महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे. त्या संदर्भामध्ये कालच मी प्रेस घेतलेली होती, त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्समध्ये मी तशा प्रकारची मागणी केली, कारण मी मध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा काही जिल्ह्यांचा करून आलो, त्यावेळेस तिथले अनेक शेतकरी बांधव किंवा नवीन मार्केट कमिटी अस्तित्वात आल्या त्याच्यामधले सभापती, उपसभापती आणि सदस्य भेटले आणि त्यांनी सांगितलं विशेषतः कांदा उत्पादक, टोमॅटो उत्पादक आणि ज्यांनी कापूस साठून ठेवला घरामध्ये आणि त्यांना असं वाटलं होतं की नंतर भाव वाढतील, त्या अपेक्षेने आमच्या कष्टकऱ्यांनी, आमच्या बळीराजांनी तशा पद्धतीनं साठवणूक केलेली आहे, परंतु तिथंही भाव घसरलेले आहेत पहिल्यापेक्षा, कापसाचे खरेदी केंद्र बंद आहेत आणि तीच अवस्था आमच्या कांदा उत्पादक आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची झालेली आहे, तोही हवालदिल झालेला आहे, त्यालाही कोणी वाली नाही, कारण परवा मी नाशिकच्या परिसरामध्ये होतो, सुरगाण्याच्या परिसरामध्ये होतो, त्यावेळेस मी स्वतः रस्त्याने जात असताना ट्रॅक्टर कांद्याने भरून मार्केटला जात असताना चित्र पाहिलेलं आहे, त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी दोघांनी ताबडतोब हस्तक्षेप करून नाफेडला खरेदी करायला सांगून किमान मिनिमम भाव म्हणजे मागं त्यांना जे अनुदान दिलं ते पण त्यांना मिळालेलं नाही आहे. आत्ता जो प्रश्न आपण विचारला की अति वेगवेगळ्या ठिकाणी वादळी पाऊस, वादळ प्रचंड होतं आहे आणि
ढगांचा कडकडाट होतो आहे, विजांचा कडकडाट होतो आहे. विजांचा कडकडाट होऊन ढग मोठ्या प्रमाणावर तिथे येत आहेत, जमत आहेत आणि अशा वेळेस पाऊस तिथं पडतो आहे. अशामध्ये खूप नुकसान, जी बारमाही पिकं आहेत आत्ता उन्हाळ्यामध्ये त्यांच्या फळबागा आहेत त्यांचं नुकसान होतं आहे. तिथं मुख्यमंत्री म्हणत आहेत की आम्ही ताबडतोब पंचनामे करू आणि त्यांना मदत करू, परंतु तशा प्रकारची मदत शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. शेतकरी म्हणतो की सांगितलं जात आहेत परंतु आमच्याकडे मदत पोहोचत नाही, हे एक प्रकारचं सरकारचं अपयश असेल. कुठलं औरंगजेबाचं समर्थन करण्याचं काही कारण नाही. औरंगजेबाचं समर्थन शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कसं कुणी करेल, का कुणी करावं, काहीच कारण नाही. उगीच ह्याला वेगळ्या प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी देऊ नका. अजिबात अशा प्रकारचे अफजल खान असेल, औरंगजेब असेल, यांचं समर्थन करण्याचं काही एक कारण नाही. कुणी ते समर्थन करणार नाही. अशा प्रकारचा काहीतरी बातम्या पसरून लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम आणि समाजामध्ये एकमेकाच्याबद्दल आडी निर्माण करण्याचं काम, तेढ निर्माण करण्याचं काम होता कामा नये. जातीय सलोखा टिकवलाच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पिढ्यानपिढ्यान वर्षानुवर्ष आपण सगळेजण गुण्यागोविंदांनी राहतोय, त्याला कुठेही डाग लागता कामा नये. तीच पद्धत पुढेही चालू ठेवली. त्या संदर्भात चौकशी केली पाहिजे. आपण माझ्यासारख्यांनी तुम्ही प्रश्न विचारल्याशी नंतर माहिती पूर्णपणे न घेता असं कुणाच्याबद्दल तरी आरोप करायचा, टार्गेट करायचं हे माझ्याही बुद्धीला पटत नाही. परंतु राज्यकर्त्यांचं काम आहे. राज्यकर्त्यांनी अशा वेळेस इतर गोष्टीला महत्त्व द्यायच्याऐवजी ह्या गोष्टीच्या संदर्भात अधिक महत्त्व देऊन ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून काय चाललेलं आहे, कशामुळे घडतं आहे, का हे थांबायला तयार नाही, का हे वाढतं आहे, का अशा पद्धतीनं ज्यांच्या ज्या व्यक्तींच्याबद्दल महाराष्ट्राच्या कुठल्याही माणसाच्या मनामध्ये एक द्वेष आहे किंवा एक राग आहे, अशा लोकांचे अशा व्यक्तींचे फोटो असे नाचवले जातात, ते मीडियामध्ये दाखवले जातात, मग ते खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतं आहे का बाहेरच्या कुठल्या तरी क्लिप आणून त्या सोशल मीडियावर दाखवल्या जात आहेत आणि त्याच्यातनं वातावरण खराब केलं जातं, हे सगळ्याची चौकशी करण्याचं काम पोलीस खात्याचं आणि सरकारचं. नाहीच ना, मग तेच म्हणतो ना, ज्यांनी ठेवलाय त्याला बोलवलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे की हे तुला कुणी सांगितलं, तो कुणाची नावं सांगतो ते बघितलं पाहिजे. आणि कुणी सांगितलेलं असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या, सत्ताधारी पक्षाचा असू द्या, विरोधी पक्षाचा असू द्या, किंवा आणखीन नवीन कुठला पक्ष निर्माण होऊ पाहतोय त्याचा असू द्या, त्यांच्याबद्दल चौकशी करून जो दोषी असेल, जो हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न येणारा काहीतरी राजकीय पोळी भाजण्याच्या करता, स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या करता सगळ्या समाजाला किंवा सगळ्या जनतेला वेठीस धरण्याचं काम करत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेण्याचं काम सरकारने ताबडतोब केलं पाहिजे. त्याच करता हे असे एकमेकांच्या संदर्भातले बघण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या लोकप्रतिनिधींना समजावून सांगावं, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींना, सगळ्यांनी अशा वेळेस एकमेकाला मदत केली पाहिजे. आम्ही पण ह्याच्यामध्ये राजकारण आणणार नाही. यामध्ये आमची जर काही कुठले भूमिका बजावावी असं राज्यकर्त्यांना वाटत असेल तर आम्ही सगळेजण विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका पण योग्य पद्धतीनं बजावण्याच्या करता यत्किंचितही मागं पुढं बघणार नाही. पण राज्यामध्ये आता काल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची 350वी राज्याभिषेक महत्त्वाचा तो दिवस, एक उत्साहाचा दिवस, आणि अशा वेळेस मात्र हे जे काही कृत्य केलं जातं हे निश्चितपणे
जाणीवपूर्वक लोकांच्या भावना भडकवण्याकरताच केलं जातं। हे आत्ताच कसं झालं? काल शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असताना कालच कसं ते कोल्हापूर सारख्या शाहूनगरीमध्ये ते घडतं, या संदर्भामध्ये त्याला पकडलं पाहिजे, त्याचे सगळे फोन तपासले पाहिजेत, त्याचं कुणाशी संभाषण झालं आहे, त्याचा व्यवसाय काय, त्याला कुणी हे करण्याच्या करता भाग पाडलं, हे सगळं पुढे आलं पाहिजे। धन्यवाद। तर मुंबईमधल्या तरुण मुलीचं बलात्कार आणि हत्या प्रकरण आणि कोल्हापूरमधलं दंगल प्रकरण या सगळ्या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।